अंमली पदार्थ विक्रेते आणि साठेबाज यांच्यावर राज्यभरात कारवाई करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. राज्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना विविध तीर्थक्षेत्र आणि चारधाम यात्रेसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सरकारी सेवेत घेण्यासाठीचे निकष निश्चित करण्यात आल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक लवकरात लवकर जाहीर करण्याची विरोधकांची विधान परिषदेत मागणी. जनतेला विश्वासात घेऊन आणि स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधूनच शक्तीपीठ महामार्गाची पुढची प्रक्रिया केली जाईल, सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री दादा भुसे यांची ग्वाही. अर्थसंकल्पाला सभागृहाची मंजुरी मिळाली नसताना त्याचा शासन आदेश जारी करणं सभागृहाचा हक्कभंग, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप. UGC नेटसह अन्य 3 परीक्षांसाठी नवीन तारखांची घोषणा. UGC नेट परीक्षा 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान तर NCET परीक्षा 10 जुलैला होणार. लडाखमध्ये दौलत बेग गोल्डी परिसरात नदी ओलांडण्याचा सराव करत असताना लष्कराचे 5 जवान हुतात्मा. आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रंगणार थरार. भारत आणि दक्षिण आफ्रिका या तुल्यबळ संघांमध्ये होणार लढत.